रात्री झालेला सर्व प्रकार म्हणजे शंकरनं वसंतला शिकण्यासाठी दिलेला नकार हा सर्व हे सर्व बोलणं झाल्यानंतर ते सर्वजण गाठ झोपलेले आहेत आणखी बघा दुसऱ्या दिवशी कोपीबाहेर रांधूक उजेडात तारानं चूल शिलगावून तवा ठेवला भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली शंकरनं नदीवर जाऊन गुंडभर तर मीरानं कळशेवर पाणी आणलं बघा काय सकाळ झालेल्या तारा आपल्या कामाला लागलेले आहे तसेच वसंतला देखील भाकर श वसंतला देखील वसंतलादेखील काय केलेलं आहे जाग आलेली आहे आणि काय केलेलं आहे शंकरनं नदीवर जाऊन गुंड भर तसेच मीरानं देखील कळशीतून पाणी म्हणजे शंकर आणि मीरा, मीरा हे दोघेजण काय केलेले आहेत पाणी आणण्यासाठी नदीवर गेलेले आहेत शंकरनं थळात जायची तयारी चालवली होती मीरानं पाट्यावर मिरशेचं वाटण वाटून आईकडे निलं मीरे अगं आवर लवकर त्या वशाला उठीव अर आवरा लवकर गाड्या निघाल्या मग काय सांगितलं तर की सर्वजण आपापल्या आप कामाला लागले होते कारण त्यांना परत ऊसतोडणी यासाठी जायचं होतं आणखी त्याच्या आई सांगते बघा की मीरा सांगते की वसंताला उठो करणं आपल्याला पुढं जायचं आहे सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या शंकरने आपली गाडी झुंपली तारा धुडक्यात कोयता भाकरीचं पेंडक का अन कालवण घेऊन गाडीत बसली प्रत्येकजण आपापली आप गाडी झुंपून वाटला लागली ला होती आणि नंतर शंकर आणि तारा देखील आपापलं आवरून आप बघा तारानं काय केलेलं आहे की एका कापडामध्ये कोयता भाकरी आणखी जे कालवण वगैरे केलेलं होतं हां म्हणजे धुडक्यात म्हणजे गाठोड्यामध्ये हे सर्व बांधून घेतलेलं आहे आणि ते देखील आवरून जायच्या मार्गावर लागलेले आहेत तशी मीरा ही परकर सावरत बसली वसंत कोपीमागं खुटून बसला होता तारानं वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटायला लागली बघा कालचा जो प्रकार रात्रीचा झाला होता शिक्षणाच्या बाबतीतला म्हणजे जर शंकरनं वसंतला शिक्षणासाठी नकार दिला दिला होता हा नकार वसंतला रुचलेला नव्हता कारण त्याला शिकायचं होतं त्याला शिक्षणाची खूप आवड होती आणि या गोष्टीसाठी त्याच्या वडिलांनी त्याला नकार दिला होता त्यामुळे तो आज देखील कुठून बसला होता म्हणजे थोडंफार रुसून बसला होता पण त्याचवेळी काय काय केलेलं आहे की तारा तिथं गेलेली आहे आणि ताराने त्याची समजूत काढलेली आहे आणि त्याला आपल्यासोबत घेऊन आलेली आहे गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटायला लागली फुपाट्याचा रस्ता म्हणजेच आपण जे रानवाट म्हणतो किंवा कच्चा रस्ता कच्च्या रस्त्यावरून ती काढलेलं आहे नंतर चांगल्या वाटेला किंवा चांगल्या रस्त्यावर चालू लागलेली आहे शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत यांच्या मुळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते सडकेवर पडलेल्या कागदावर वसंताची नजर खेळली तसा वसंत कागद उचलून हाता धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता बघा वसंत मीरा शंकर आणि तारा ही सर्वजण काय करू लागले की आपल्या ऊस सोडणीच्या कामावर त्यांचं लक्ष केंद्रित झालं होतं तेवढ्यात वसंतला एक कागदाचा तुकडा सापडला आणि त्या कागदाच्या तुकड्यावर काय लिहिलं आहे हे जाणून घेण्यासाठी त्यानं तो पाहिला पण त्याला त्यातले शब्दांचे अर्थ काहीच कळत नव्हते कारण त्या कागदावर संस्कृत भाषेत काहीतरी लिहिलं होतं लिहिलं होतं आणि या शब्दांचा अर्थ आपल्याला आपली आई सांगेल म्हणून तो आईकडे गेलेला आहे बघा रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच पोरा मले तरी कुठं वाचता येतंय म शाळा मपली शाळा तर दुसरीच आहे असं आई म्हणाली कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती कारण मीराचंही शिक्षण कसं बस आठवीपर्यंत झालं होतं तो धावत जाऊन तिला म्हणाला बघा काय की ज्यावेळी त्या कागदार कागदावरील शब्दांचे अर्थ याला वसंतला समजत नव्हते तेव्हा तो आपल्या आईकडे गेलेला आणि आईला ते वाचायला सांगत सांगत होता तेव्हा आई त्याला ते सांगते की मला तरी कुठं एवढं येतं कारण माझी शाळा फक्त दुसरीपर्यंत झालेली आहे आणि शेवटी नाराज होऊन तो काय विचार करतो की याचा अर्थ किंवा या शब्दांचा अर्थ आपल्याला मीराच सांगू शकेल असं त्या तो मनाशी ठरवतो आणि मीराकडे धावत येतो बघा ताई मला सडकेवर कागद गवसला काय लिहिलंय बघ काहीच कळत नाहीये अगं तो आपल्या बहिणीला सांगू लागतो की हा मला रस्त्यावर सडकेवर म्हणजे रस्त्यावर कागद सापडलाय पण यात काय दिलं हे मला काही कळत नाही पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलत केलं पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय अगं होईल समज आत्ता कुठं गाडी जराशी रुळावर आहे घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला मग काय इतकं सगळं झाल्यानंतर ताराला आपल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी वाटू लागली आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणजे शंकरला म्हणू लागली की तुम्ही मुलाचं शिक्षण तोडलं आहे अर्धवट सोडलं आहे आणि त्यामुळे काय आहे की त्याला ते शिक्षण पूर्ण करू द्यायला हवं कारण त्याच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न आहे पण यावर शंकर म्हणतो की काही होणार नाही आहे सगळं व्यवस्थित होईल कारण तो आता कुठं आपल्या कामामध्ये व्यवस्थित मदत करू लागला आहे आणि त्याला या कामामध्ये आवड निर्माण होऊ लागली आहे आणि असं म्हणत म्हणत त्याने काय केलेला घाव घातलेला ऊस ताराकडे दिलेला आहे मग मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली वसंत उत्कंठेनं मीराकडे बघत होता ही वळवय हे तर संस्कृतमधलं वाक्य आहे तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहले मीरा म्हणाली म्हणजे काय गं ताई वसंतनं विचारलं मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं मीरानं सांगून टाकलं बघा मीरा आपल्याला या शब्दांचा अर्थ सांगेल या आशेनं तो वसंत मीराकडं गेलेला आहे आणि तिनं मीराला विचारलं त्यावेळी मीरानं काय केलं त्याच्या डोका तिच्या डोक्यावर जी मोळी होती उसाची ती ते तिनं खाली ठेवून दिलेली आहे आणखी तो त्याच्या हातातला कागद घेऊन ती वाचू लागली आणि तेव्हाच बघा अतिशय आतुरतेनं की आपल्याला तर ताई याचा अर्थ काय सांगते या आतुरतेनं तो तिच्याकडे पाहू लागला तेव्हा तिनं ओळ वाचली की या कागदावर हे, 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 हे।, हे जे लिहिलेलं आहे जे हे संस्कृतमधलं आहे आणि तमसोमा ज्योतिर्गमय असे हे वाक म्हणजे ही ओळ अशी लिहिलेली आहे असं जेव्हा मीरा सांगते तेव्हा लगेच वसंत म्हणतो की याचा अर्थ काय आहे तेव्हा त्याला मीरा सांगते की तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं बघा एवढ्यावरच त्याचं समाधान झालेलं नाही आहे तो आप पुढं आपल्या बहिणीला काय विचारतो पहा म्हणजे ग ताई पुन्हा वसंतनं विचारलं आता तुला कसं सांगू हे बघ वशा तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच तर काय होईल वसंतनं विचारलं तर वाचता येईल म्हणजे उजेड म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं असं म्हणत मीरा माघारी फिरली तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायल तरी कसं येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच त्याचं हे बोलणं ऐकून तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंतचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली बघा काय आहे की ज्यावेळी त्याची बहीण त्याला सांगते की या कागदावर तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहिलेलं आहे आणि याचा अर्थ अंधाराकडून उजेडाकडं असा होतो पण याचा देखील अर्थ काय आहे असं जेव्हा वसंत विचारतो तेव्हा ना इलाजा नाईला जाणं ती त्याला सांगते की बाबा अंधाराकडून उजेडाकडं म्हणजेच काय आपण प्रगतीकडं म्हणजे ती त्याला समजून सांगते बघा की तू आता तू वाच तुला वाचता आलं नाही म्हणजे हा हे काय आहे तर हे अंधाराकडं म्हणजे सांग ती सांगते बघा की तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजेच काय अंधार म्हणजेच तुझ्याकडे काय आहे संस्कृत या विषयामधलं विषयामध्ये तू अज्ञानी आहेस म्हणजे तुझा या विषयात अज अजून अज्ञान आहेस तू आणि तू पुढल्या वर्गात जेव्हा शिकून जाशील किंवा शिकशील तेव्हा तू उजेडाकडे वाटचाल करशील असा याचा अर्थ होतो आणि हे ऐकल्यानंतर वसंत तिला म्हणतो की माझं शिक्षण तर माझ्या वडिलांनी म्हणजे दादानीच बंद केलेलं आहे तोडलेलं आहे आई काही ताई काही झालं तरी बघा यानंतर तो सांगतो की ताई काही झालं तरी मी काय करणार आहे शिकणारच आहे आणि त्याचंही बोलणं जेव्हा शंकरच्या कानावर पडतं तेव्हा काय होतं बघा की जसं आपण म्हणजे तो ऊस तोडण्याचं काम करत असतो इथं सांगितलं बुड बघा पुढं की त्याचं बोलणं ऐकून तडातडा तुटणाऱ्या ऊसागत वसंतचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली म्हणजे बघा की या मुलाला शिक्षणाची अतिशय ओढ आहे या मुलाला काय आलेलं आहे शिक्षणाची अतिशय ओढ आहे आणि आपण ती ओढ पूर्ण करू शकत नाही याची जाणीव हे सर्व संभाषण ऐकल्यानंतर शंकरला झालेली आहे आणि हातातील ऊस दरसा तडातडा तुटू लागलेला आहे त्याचप्रमाणे काय केलेलं आहे आपण शंकरचं शिक्षण देखील तोडत हो आहोत याची जाणीव इथं कार्यालय शंकरला झालेली आहे